जे विचारपूस करण्यासाठी गेले होते तर राजकारणामध्ये आणखीन त्यांचं कोण उभं राहतं अशोक चव्हाणांचं त्याच्यासाठी ते गेले होते ते काय माहीत नाही मला काय पण ठीक आहे आमचं काय म्हणणं नाही कोण कोणाला भेटावं त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही काय परंतु एवढंच आहे की एखाद्याला नेता मानत असताना देव मानत असताना त्याच्या क्वालिटीजसुद्धा ह्या अशा लोकांनी पाहिल्या पाहिजेत सत्ताधाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत गुलाल लागू देणार नाही असं सातत्यानं वक्तव्य जरंगे करतायत हो जरंगी आता जरंगी काय कुणाला ते काय म्हणजे कुठे कोणाला चॅलेंज करावं आव्हान करावं त्याला काही समजतं का तेवढी त्याची पोच आहे का त्याचा काय अभ्यास आहे का राजकारणावरचा अभ्यास आहे का आरक्षणावरचा अभ्यास आहे का शिक्षण आहे बस आज मोठ्या मोठ्या काही मीटिंग सुरुवातीच्या ज्या बघितल्या मराठा समाजाच्या लाखो लोकांना त्याच्यामुळे ते डोक्यामध्ये गेलेलं आहे का मी काही करू शकतो मोदींना सुद्धा आव्हान देऊ शकतो हे त्याच्या डोक्यात गेलेलं आहे त्याला काय करणार ते जरा उतरवण्यासाठी जे आहे ना थोडं वेळ लागणार काय मागे मी एकदा फार आता लोक आता विचार का त्याला कसं काय काढायचं मी एकदा स्टोरी सांगितली होती मागे एकदा की एक दिवशी सकाळी जेव्हा गावातले लोक आले त्या पाणीच्या टाक्या टाकीच्या इथे खाली लोक पोरं उभी होती म्हणजे काय झालं वरती तर म्हणे ती गाढव जे आहे ना टाकीच्या वर चढलेला आहे त्याला खाली कसं उतरायचं ते आम्ही त्याचा विचार करतो त्या टाकीच्या वरती गेलो तर मग ते एक पाटील बाबा तिथे आले वयस्कर असतं ते म्हणून काय ते म्हणजे ते याला उतरवायचं कसं काय ते म्हणजे उतरायचं नंतर बघू याला पहिल्यांदा चढवलं कोणी तिकडे ते सांगा कोणी चढवलं का वाटत चला मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.